शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषीमित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत या व्हिडिओमार्फत आज आपण जी माहिती घेणार आहे तर ती म्हणजे आपल्या कापूस पिकामध्ये नेमकं कोणत्या तणनाशकाचा आपण तिथं वापर करू शकतो. कारण जर तुम्ही विचार केला एकंदरीत तर आपल्या कापूस पिकातील 30-40% उत्पादनामध्ये जी घट होते तर ती म्हणजे आपल्या कापूस पिकातील तण किंवा आपण ज्याला गवत म्हणतो तर त्या गवतामुळं. शेतकरी मित्रांनो, गवताला 100% नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपण जर बैल मशागतीनं किंवा खुरपणीनं वगैरे जर तण नियंत्रण केलं तर अतिउत्तम, कारण आपल्या जमिनींचा तिथं नाशसुद्धा होत नाही आणि एकंदरीत आपल्या पिकामधील जे काही तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला तणनाशक वगैरेसुद्धा तिथं वापरण्याची गरज पडत नाही. मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मी तुमचा मित्र विशाल यावर्षी तुमच्या कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये 2-4 क्विंटल का होईना तिथं वाढ केल्याशिवाय राहणार नाही. कारण शेतकरी मित्रांनो, आपला ध्येय हाच आहे, शेतकऱ्याचा विकास होणं, शेतकऱ्याचं उत्पन्न तिथं वाढणं. मित्रांनो, पाठीमागच्या वर्षी किती शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लागवड आपल्या पद्धतीने करून उत्पादनामध्ये तिथं वाढ केली खाली कॉमेंट करून सांगा. कारण जे नवीन शेतकरी येतात त्यांना तिथं विश्वास बसणं गरजेचं आहे. आपण सविस्तर मार्गदर्शन वेगवेगळ्या पिकासंदर्भात तिथं करत असतो, जसं तूर, मक्का, हरभरा, कापूस, भुईमूग, ऊस, कांदा यांसारखे जे पिकं आहेत ज्याची महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लागवड होती तर त्या पिकाचा आपण तिथं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. योग्य टायमाला योग्य फवारणी, खत व्यवस्थापन, सविस्तर माहिती तिथं देण्याचा प्रयत्न करत असतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकामध्ये एकंदरीत जर तणनाशकाचा जर विचार केला तर 2 तणनाशकं आपण आपल्या कापूस पिकामध्ये तिथं वापरू शकतो. एकतर म्हणजे लागवड केल्यानंतर 48 तासाच्या आतमध्ये झटपट आपल्याला त्या तणनाशकाचा वापर करायचा आहे, किंवा शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये तुमचा कापूस पीक जर 25 दिवसाचा असेल, 20 दिवसाचा असेल, 15 दिवसाच्या पुढं गेलेला असेल आणि आपल्या कापूस पिकामध्ये जे काही तण आहे तर ते 2-3 पानावर असेल तर अशा टायमाला आपण काही तणनाशकाचा तिथं वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपला कापूस पीक लागवड करून झाल्या 48 तासाच्या आतमध्ये आपण आपल्या कापूस पिकामध्ये प्री इमर्जन्स जे तणनाशक आहे तर त्याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, प्री इमर्जन्स तणनाशक एकच आहे, तोच घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक तिथं वापरू शकता. ज्या तणनाशकामध्ये पेंडामिथिलीन 38.7% हा घटक आहे तर हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक तुम्ही आपल्या कापूस पिकामध्ये लागवड करून झाल्या 48 तासाच्या आतमध्ये तिथं वापरू शकता. प्रति एकरासाठी 700 मिली, एका पंपासाठी 70 मिली, ज्याच्यामध्ये दोस्त सुपर येतं, स्टोम्प एक्स्ट्रा येतं, किंवा शेतकरी मित्रांनो पॅनिडा म्हणून एक टाटाचं एक प्रोडक्ट आहे तुम्ही त्याचा वापर करू शकता. परंतु हा विषय आता निघून गेलेला आहे, सगळ्यांची कापूस पीक उतरून तिथं वर आलेला आहे, 15-20 दिवसाच्या आसपास आपल्या कापूस पीक गेलेला आहे तर अशा टायमाला नेमकं कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं आहे. तर अशा टायमालासुद्धा एकच तणनाशक उपलब्ध आहे आणि भरपूर गेल्या 15-20 वर्षापासून या तणनाशकाचा महाराष्ट्रातील भरपूर सारे शेतकरी तिथं वापर करत आलेले आहे, ज्याच्यामध्ये पायरीथायोबेक सोडियम हा घटक प्लस क्युझल्फ ऑफ इथाईल हा घटक एकत्र आहे. शेतकरी बंधूंनो, हा घटक असलेलं फक्त आणि फक्त जे गोदरेज ॲग्रोहिट कंपनीचं हिटवीड मॅक्स या नावाचं हे तणनाशक आहे. आता भरपूर सारे शेतकरी काही चुकीच्या कमेंट करतात, मला रिझल्ट आले नाही, माझ्या कपाशीतील तण मिळलं नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, इथं माझ्या पाठीमागं पाहू शकता, या कापूस पिकावरती हिटवीड मॅक्स या तणनाशकाचा वापर केला होता 5-7 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी. तर याच्यातलं पूर्णपणे जे तण आहे तर ते नियंत्रण झालेलं आहे. तर काही शेतकऱ्यांना रिझल्ट का येत नाही तर ती योग्य वेळ आहे शेतकरी मित्रांनो तणनाशक वापरण्याची. तर ती योग्य वेळ कोणती आहे शेतकरी मित्रांनो? ती योग्य वेळ आहे आपला कापूस पीक बऱ्यापैकी 15 दिवसाच्या आसपास जातो आणि आपल्या कापूस पिकातील जे तण आहे, जे गवत आहे तर ते 2-4 पानावर असतं, तरच ते जे काही गवत आहे ते जे तण आहे तर ते आपल्याला नियंत्रणीत झालेलं पाहायला मिळणार आहे. प्रति एकरासाठी या तणनाशकाचा वापर करताना आपल्याला 450 मिली प्रति एकरासाठी फवारणी करणं गरजेचं आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या तणनाशकाचा वेगवेगळ्या औषधाचा फवारणीमध्ये वापर करता परंतु कधीकधी रिझल्ट येत नाही तर ते का येत नाही तुम्हाला माहिती आहे का? आपल्या जे काही फवारणी करतो तर त्या पाण्याचा pH तिथं न्यूट्रल असणं गरजेचं आहे. आपलं पाणी जर तिथं खारं असेल, pH जास्त असेल, 8-9 आसपास pH गेलेला असेल किंवा 4-5 जर pH असेल तर आपल्याला ते पाणी तिथं बिलकुलही वापरायचं नाही. आपल्याला 6.5-7 हा pH असलेलं पाणी तिथं फवारणीसाठी वापरणं गरजेचं आहे, तरच आपल्याला कोणतेही फवारणीचे तिथं आपल्याला 100% रिझल्ट चांगल्या प्रकारे पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, कापूस पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी हिटवीड मॅक्स या तणनाशकाचा प्रति एकरासाठी 450 मिली म्हणजे एका पंपासाठी 40 मिली या तणनाशकाचा तिथं फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे.
जबरदस्त रिझल्ट आपल्याला तिथं आलेला पाहायला मिळणार आहे. फवारणी करताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, पाणी तिथं चांगलं असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला रिझल्ट चांगले आलेले पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.